आता सगळी सोयी तर झाली, गुडघ्याचा त्रास हे कमी होतं. या एम आल्या, मिशनी आल्या, सगळ्या मिशनी आल्या. दुसऱ्या गावात करमत नाही, ह्याच गावात करमत आहे. याच्यासाठी गुडघ्याला फायदा होईल आणि सगळा महिला एकत्र येईन. आम्हाला येण्याला काही जागाच नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला इथे येऊन एकूणला भेटता येतं. या आहेत आदर्श गाव पाटोदा येथील महिला. त्यांच्या चेहऱ्यावर नव्यानं हसू फुललंय ते ओपन जिममुळे. वाळूज परिसरातील राष्ट्रपती पुरस्कार मिळवणाऱ्या आदर्श गाव पाटोदा येथील महिलांसाठी ओपन जिम हा उपक्रम राबवण्यात आलाय. पाटोदा ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय योजनेचा लाभ घेऊन अनेक उपक्रम राबवले जातात, त्यामुळेच या गावाला राष्ट्रपती पदकासह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. आता गावातील महिलांचे तसेच मुलींचे स्वास्थ्य आरोग्य लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या क्रीडा विभागाकडनं अर्थसहाय्य घेऊन क्रीडा साहित्य घेत खास महिला आणि मुलींसाठी ओपन जिम तयार करण्यात आली आहे. खाम नदी तीरावर कार्यान्वित या जिमचा फायदा महिला व मुलींना होत असल्याचं चित्र आहे. त्या ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी ओपन जिम ही खुली केलेली आहेत. महिलांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून एक ग्रामपंचायतने एक मोठा पाऊल उचललेला आहे. महिला आरोग्याच्या दृष्टीने फार सघन असतात आणि त्या आरोग्याच्या व्यायामाचे कामं करत नाही, पण महिलांना ही व्यायाम तितकाच गरजेचा आहे. त्या हेतूने ग्रामपंचायतीने त्यांच्यासाठी ओपन जिम तयार केलेले आहेत. या ओपन जिममध्ये आमच्या इथल्या महिला हा भरपूर प्रतिसाद देतात, येऊ लागलेल्या आहेत आणि व्यायाम करू लागलेल्या आहेत. आमच्या याच्यामध्ये काहीच नव्हतं पहिलं, आता सगळी सोयी तर झाली, गुडघ्याचा त्रास हे कमी होतं. या एम आल्या, मिशनी आल्या, सगळ्या मिशनी आल्या. दुसऱ्या गावात करमत नाही, ह्याच गावात करमत आहे. पाणी हे सगळं आहे व्यवस्थित, सगळं बाहेरचे लोक आले त्याला चहा पाणी हे गाव फाना राहायला यायला सगळं आहे. जेवण खावण सगळं आहे इथं, कशाचाच त्रास नाही, काहीच कमी नाही. चांगलं वाटायले, देव आवतरल्यावरच काम झालं ना सगळं. हां, ते आमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला जिम उपलब्ध करून दिली आहे आणि अशी पहिलीच ग्रामपंचायत आहे की जिने महिलांसाठी मुलींसाठी जिम ओपन करून दिलेली आहे. आम्ही रोज इथं येतो आणि व्यायाम करतो, मला चांगलं वाटतं. पाटोदा ग्रामपंचायत निमित्ताने सगळ्या महिलांना व्यायाम करण्यासाठी सकाळ संध्याकाळ आम्ही दररोज येतो इथे. वेगवेगळे सरकारी होतं असंच महिलांना दररोज व्यायाम ते करण्यासाठी संधी मिळते. इथं काहीच असं हे नाही. याच्यासाठी गुडघ्याला फायदा होईल आणि सगळा महिला एकत्र येईन. आम्हाला येण्याला काही जागाच नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला इथे येऊन एकूणला भेटता येतं. व्यायाम होतो, गुडघ्याचा व्यायाम होतो, हाताचा व्यायाम होतो. हे आता ग्रामपंचायत आमच्यासाठी जे करतात ते सगळे फायदे अनुसारच येत. आम्ही आता पहिलं काय असं थोडं होतं, पण आता आई आहे. आम्ही भाग्यवान आहे, आम्ही पाटोद्यात आलो नांदायला. नशीबवान आहे, आम्हाला सगळे सुविधा आहे. व्यायाम करायला आहे, पाणी नळाला आहे, गावाला स्वच्छता ट्रॅक्टर आहे, बिसलरी पाणी प्यायला, गरम पाणी आंघोळीला, दळायला गिरणी मोफत, डाळ काढायला मशीन आहे, शेवाया करून देतात, पापड करून देतात, चिप्स बनवून देतात, शेंगदाण्याचं तेल काढून देते. अजून काय पाहिजे बायाला, जितकं जितकं सोपं आहे तितकं तितकं, अवघड होतं तितकं सोपं केलं आता.